दुश्मन साहब कस वाटल येऊन? एकदम सुंदर, एकदम खास वाटलं. माझ्या आयुष्यात पहिलीच वेळ इतकं चांगलं ठिकाण पाहतो मी. कुठे आलेला? लंडनला आहे, माझी इच्छा पूर्ण झाली, नोकरी. लंडनला कुठे आहात तुम्ही? आपल्या बाबासाहेबांच्या घरी आहे तुम्ही आता. हा, ते महत्वाचं आहे. लंडन फार मोठं आहे. लंडन तुम्ही इथे येण्याचा उद्देश बाबासाहेबांचं घर होतं ना? फक्त जयंती साजरी करायची इथं आम्हाला. मोका बुद्ध जयंतीला आलेला आहे आपल्याला आता. खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. समजलं का तुम्हाला? बरोबर बरोबर बरोबर. फोटो एक तुमचे कॉमेंट्स. भरपूर आनंद झाला शहाजी धाईंचे. भरपूर आनंद झाला बाबासाहेबांच्या लंडनच्या घरी येऊन. आयुष्यातला सगळ्यात छान म्हणजे आजचा दिवस आहे. आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमाच्या दिवशी आम्ही आज बाबासाहेबांच्या घरी लंडनच्या त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्यांची जे काही कारकिर्द बघण्यासाठी इथपर्यंत पोहोचल्याबद्दल मनाला समाधान आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. बोला सर. बोला सोनटक्के साहेब. नमस्कार, मी संजय सोनटक्के. आज फार महत्वाचा दिवस आमच्यासाठी. ज्यांनी 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 बाबासाहेबांच्या आत्मीयता ज्यांना होती, ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम भावना लहानपणापासून जे ऐकत आलो होतो, त्याचा आज एक सुवर्ण योग निर्माण झाला की जेणेकरून आम्हाला बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं, अशा लंडन शहरामध्ये त्यांच्या घरी आंबेडकर हाऊसमध्ये येण्याचा मौका मिळाला. भरपूर अडचणी आल्या ज्यावेळेला विचार केला होता की आम्ही जातो ह्या बाबासाहेबांचं जे कारकीर्द, जसं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जिथे त्यांनी शिक्षण घेतलं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी राहिले अशा ठिकाणी येऊन धन्य झाल्याचा अनुभूती येते. तसेच बऱ्याच लोकांनी आपल्या स्वतःच्या भावना मोकळ्या केल्या आहेत. त्याबद्दल समाजाचे ऋणी म्हणजे आम्ही किती त्यांचं ऋण हे करावं असं सांगू शकत नाही शब्दामध्ये, एवढं त्यांचं आपल्यावर ऋण आहे. आणि आज त्यांच्यामुळे आम्ही छोट्यापोटामध्ये आज वावरू शकतो, हा फार मोठा अभिमान आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. खोटलेकर साहेब, तुम्ही सिंधुदुर्ग मधून आलात असं आम्हाला कळलं. आपली काय भावना या वस्तू? माझं नाव संजय बलम खोटलेकर. हा, राणा ओरोस तालुका, ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. हा, 2-4 महिन्यापूर्वी या बुकिंगचं सगळं आणि हे सगळं करत असताना सोनावणे सरांचेच आभार मानावे लागतील. त्याच्यानंतर जी काही फाउंडेशन आपल्यासोबत आहे, ही जी सगळी बुकिंग करणारी माणसं किंवा काय, आणि या ठिकाणी येताना असं वाटलं की लंडनला येताना आपलं